नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? फार छान असाल आणि आशा आहे की आपले 10वीचे पेपरसुद्धा खूप छान गेले असतील तुम्हाला. मित्रांनो, आता 10वीची परीक्षा तर झाली, पण पुढे काय? बऱ्याच विद्यार्थ्यांना सायन्स शाखेत म्हणजे विज्ञान शाखेत आपलं करिअर करायचं आहे. कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, कोणाला आर्किटेक्ट व्हायचं आहे, तर कोणाला MBA ची परीक्षा द्यायची आहे. पण नक्की माहिती नाही आहे का की सुरुवात नेमकी कुठून करावी? बऱ्याच आपल्या मोठ्या माणसांकडनं आपण ऐकलो आहे की विज्ञान शाखा ही आर्ट्स कॉमर्स इतकी सोपी नसते किंवा त्याची तयारी आपल्याला खूप जास्त करावी लागते. या आणि अशा बऱ्याच प्रश्नांमुळे विद्यार्थी अक्षरशः गोंधळलेले आहेत. काही जणांनी तरी निर्णय घेतला आहे की मला JEE आणि NEET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करायची आहे, पण मला नेमका तो सिलेबस जमेल का किंवा मला व्यवस्थित कोचिंग मिळेल का? जरी कोचिंग मिळालं तर त्या अभ्यासामुळे माझ्या 11वी 12वीच्या स्टेट बोर्डच्या अभ्यासावर परिणाम होईल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्यासाठी किंवा तुम्हाला देण्यासाठी आम्ही परफेक्ट अकॅडमीतर्फे घेऊन आलो आहोत एक 15 दिवसाचा ब्रिज कोर्स. नमस्कार, मी प्राध्यापक राजाराम महादेव परब, संस्थापक संचालक परफेक्ट अकॅडमी कुडाळ, आणि आम्ही आहोत क्रमांक 1 ची अकॅडमी कोकण आणि गोव्यातील JEE, NEET आणि MST CET यासारख्या प्रवेश परीक्षांसाठी. मित्रांनो, मागच्या 15 वर्षाच्या प्रवासात आम्ही 1000हून अधिक डॉक्टर्स घडवलेत आणि 1500हून अधिक इंजिनियर्स घडवलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर IIT मध्ये तसंच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणारी एकमेव अकॅडमी म्हणजे परफेक्ट अकॅडमी. आता मी वळतो आपल्या मुख्य विषयाकडे, ब्रिज कोर्सकडे. तर मित्रांनो, हा ब्रिज कोर्स का आणि तो कोणासाठी? आपण पाहिलं आहे की 10वीतनं विद्यार्थी जेव्हा 11वीत जातो तर त्याच्या इंटेलेक्च्युअल त्याच्यामध्ये एक भरपूर मोठी इंटेलेक्च्युअल शिफ्ट असते. कारण 10वीपर्यंत तुम्ही Science 1, Science 2, Maths 1, Maths 2 हा अभ्यासक्रम पाहता, पण अचानक 11वीत गेल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे सायन्सच्या 3 डिव्हिजन होतात. प्रत्येक डिव्हिजनसाठी 2-2 पुस्तकं रेफर करायची असतात. अचानक अभ्यासक्रम भरपूर जास्त वाढतो, खूप साऱ्या नवीन गोष्टी इंट्रोड्यूस होतात, त्यामुळे विद्यार्थी अगदीच गोंधळून जातो. काही विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी केलेली असते 8वी 9वी 10वीपासून, जसं फाउंडेशन कोर्स वगैरे असतात. पण बरेचसे विद्यार्थी जे ग्रामीण भागातून येतात किंवा सेमी इंग्लिश इंग्लिश मिडियममधनं येतात, त्यांना 11वीमध्ये गेल्यावर स्थिर होण्यासाठी निदान 6-7 महिन्याचा कालावधी जातो. मित्रांनो, 6-7 महिन्याचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे. आणि प्रवेश परीक्षांमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर 11वीच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला 100 मीटर रेसप्रमाणे पळावे लागेल. तुमचा तोलही गेला नाही पाहिजे आणि तुम्हाला वेळसुद्धा फुकट घालवायचा नाही. तसंच 10वीमध्ये बरेचसे विद्यार्थी खूप चांगले गुण मिळवतात, पण तुम्ही आपल्या आजूबाजूला सोसायटीमध्ये पाहिलं असेल तर 12वी सायन्सला हे विद्यार्थी फार कमी येतात किंवा खूप कमी मार्क्स घेतात. 10वीत 90% मिळवणारा 12वीत 60-65% येतो. काय होतं आहे नेमकं? 10वीपर्यंत बरेच पालक म्हणतात विद्यार्थी अभ्यासात बरा होता, पण 11वी 12वीत गेल्यावर बिघडला. तर मित्रांनो, असं काही होत नाही. 10वीपर्यंत जी परीक्षा पद्धती आहे, दॅट इज कॉल्ड मेमरी बेस्ड एक्झाम, की तुम्ही स्मरणशक्तीच्या आधारावर परीक्षा लिहिता. एखादा धडा असतो, त्या धड्याखाली तुम्हाला 20-25 प्रश्न दिलेले असतात. तुम्ही स्कूलमध्ये तेच प्रश्न शिकता, परत ट्युशन सेंटरमध्ये जाऊन तेच परत शिकता, तुमच्या इंटरनल टेस्ट, मिडटर्म एक्झाम, प्रिलिममध्ये तेच प्रश्न परत परत घोटवता, आणि फायनल परीक्षेतसुद्धा तेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही 10वीचा पेपर लिहिताना जर बारीक विचार केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही उत्तरं आठवून दिली, विचार करून नाही. आणि जसे तुम्ही 11वीत जाता तेव्हा पहिला टप्पा असतो काहीतरी विचार करून समजून घेऊन लिहिण्याचा, आणि तोच फरक आहे मित्रांनो 10वीतून 11वीत जाण्याचा. आपण फक्त स्टेट बोर्डबद्दल बोलतो आहे. ज्यावेळी तुम्ही JEE, NEET यासारख्या प्रवेश परीक्षांचा विचार करता, त्यावेळेस तर आपल्याला फक्त 11वी 12वी स्टेट बोर्ड नाही तर NCERTचा विचार करावा लागतो. आणि त्यामुळे 10वीतून 11वीत जाणं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना फार अवघड जातं आणि विद्यार्थी कोलमडून पडतो. आणि तसा 2 वर्षाचा जो प्रवास व्यवस्थित व्हायला पाहिजे तो होऊ शकत नाही. आणि हीच उणीव भरून काढण्यासाठी परफेक्ट अकॅडमी आपल्या कुडाळ आणि सावंतवाडी शाखेमध्ये घेऊन आलेली आहे अतिशय मोफत. हो,
तुम्ही योग्य ऐकलंय, 100% मोफत असा ब्रिज कोर्स. हा 100% मोफत ब्रिज कोर्स कोणासाठी आहे? 10वीमध्ये जर तुम्ही स्टेट बोर्ड किंवा CBSEची परीक्षा लिहिली असेल आणि तुम्ही तुमच्या 10वीच्या रिझल्टची वाट पाहताय, तर हा 15 दिवसाचा म्हणजे 2 आठवड्याचा ब्रिज कोर्स तुमच्यासाठी आहे. 11वीत जाण्याची पूर्वतयारी, 10वी आणि 11वीला जोडणारं ब्रिज म्हणजे परफेक्ट अकॅडमीचा ब्रिज कोर्स. आता हा सुरू कधीपासून होतोय? याची बॅच कुडाळ आणि सावंतवाडी या आमच्या दोन्ही सेंटरवर 1 एप्रिलपासून आणि आमच्या हरमळ आणि परवरी या गोव्याच्या सेंटरवर 20 एप्रिलपासून आम्ही हा सुरू करतो आहोत. दररोज तुम्हाला मित्रांनो किती वेळ द्यायचा आहे आणि क्लासेस कसे असणार आहेत? क्लासेस ऑफलाईन असणार आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, याचे क्लासेस ऑफलाईन असणार आहेत आणि तुम्हाला दररोज सकाळी 10 ते 1 हे 3 तास याच्यासाठी द्यावे लागणार आहेत. तर जरूर या या ब्रिज कोर्समध्ये आणि संधी मिळवा कोट्याच्या सुप्रसिद्ध शिक्षकांकडून आपलं फाउंडेशन पक्कं करून घेण्याचा. 15 दिवसाचा हा ब्रिज कोर्स, ज्याची नॉर्मली फीज आम्ही मोठमोठ्या शहरांमध्ये 5-5 हजार रुपये घेतो, इतर कोचिंग सेंटर 10 हजार रुपयेपर्यंत घेतात, तर तो ब्रिज कोर्स तुमच्यासाठी अतिशय मोफत आहे. आणि आता मी घेऊन येत आलो आहे आपल्यासाठी आनंदाची बातमी की ब्रिज कोर्सला जे विद्यार्थी येतील आणि जर तुम्ही परफेक्ट अकॅडमी ॲडमिशन टेस्ट लिहिली, तर तुम्ही चक्क 100% स्कॉलरशिप मिळवू शकता. तुम्ही ऐकताय ते वास्तव आहे की जर ब्रिज कोर्स झाल्यानंतर जी ॲडमिशन टेस्ट होते त्यामध्ये तुम्ही योग्य मार्क मिळवले, गुणवत्ता यादीत आलात, तर पुढची 2 वर्ष JEE आणि नीटचं कोचिंग तुम्हाला फ्री मिळू शकेल. मित्रांनो एक मला खूप चांगला श्लोक आठवतोय, तो श्लोक मी तुम्हाला सांगतो आणि आज आपण इथं थांबू. योजनानाम सहस्त्रम तु क्षणर्गच्छे पिपीलिका, योजनानाम सहस्त्रम तु क्षणर्गच्छे पिपीलिका, अगस्तम वैनतो योपी पदम एकम न गच्छती. अर्थात इच्छाशक्तीच्या जोरावर एक छोटीशी मुंगी 1000 मैलाचा प्रवास करू शकते. इच्छाशक्तीच्या जोरावर एक छोटीशी मुंगी 1000 मैलाचा प्रवास करू शकते, पण इच्छाशक्तीच जर मुळात नसेल तर